तो गाईज आता आम्ही चाललो आहे आरेवाडीला, आणि आरेवाडीला देवाला चाललो आहे, आणि थोडं पाहुण्यांचं कार्यक्रम पण आहे, तर मम्मी आणि मी चाललो आहे. देवदर्शन पण होतंय, मेन म्हणजे देवदर्शन आहे त्या ठिकाणी असल्यामुळे दोन्ही पण होते काम होत. तर आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. एवढी भूक लागली ना, सकाळी चहा तेवढा प्यायला थोडासा तयार झालो निघालो. म्हणलं नाश्ता करेन मग जाऊया, म्हणून तिथं पोहोचूच तर आपला आधार होते, नंतर तिथे गेल्यावर जेवायचं. चला आता पहिला नाश्त्याला ऑर्डर दिल्या, ऑर्डर आली की नाश्ता करतो मस्तपैकी आणि मग जातो पुढं. तुम्हाला पण दाखवतो आरेवाडीच्या बिरोबाच्या देवस्थानला जाणार आहे आम्ही, तिथे गेल्यावर तुम्हाला पण दर्शन घडवतो. मस्त मंदिर आहे मोठं खूप छान, तुम्हाला माहीत असेलच. तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. जेवण एकदम छान होतं, मस्त होतं जेवण, हे आपलं कुर्मापुरी पण आणि उत्तप्पा एकदम छान होतं, टेस्टी होतं सगळं, आणि खोबऱ्या चटणी पण छान होती, एकदम सांबर एकदम मस्त होतं. तरी कुठला रोड आहे हे रोड? कुठला? मिरज पंढरपूर रोडला. इथं या बघा, नक्की तुम्ही भेट घ्या, आणि एकदम टेस्टी असतंय सगळं, नाश्ता कोरमापुरी हां एकदम छान असतंय सगळं, एकदा येऊन नक्की खाऊन जावा. आम्ही आले बघा, आम्हाला तर मस्त वाटलं, आतून मी आले. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय आरेवाडीला आपल्या बिरोबाच्या मंदिराला दर्शन घ्यायला. चला आता आम्ही चाललोय आत. होय हे बघा, तुम्ही कुठल्या गावचा आहे? फोटो काढायचा आहे, थांबा थांबा काढूया, अजून घे फोटो काढूया. लवकर व्हाव म्हणून प्रत्येक सुनील गायकवाड या भाई बघताना 251 रुपये देणगी दिला, धन्यवाद प्रत्येक सुनील. चला आता देवदर्शन करूया, अतुलन मी आलोय, देवदर्शन करून मग येऊया, तुम्हाला दाखवते काय काय कसं आहे. तर मंदिर एकदम छान आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे आता सगळं. हो खाली हा जा. आम्ही कुठं आले आज, तुम्हाला दिसत असेल देवदर्शन बिरोबाचं. हे बघा बिरोबा मंदिर आहे आणि आतून तिथं लाईनीत आहे बघा, हे बघा दिसतंय तुम्हाला. तर बघा आता मम्मीनं बांगड्या भरल्या बघा इथं आजीकडं. लय लहान साईज आहे, सिंगल पण लय लहान साईज आहे. बघा कोण कोण आले आणि आम्ही कुठं आले बघा, तुम्हाला जर दाखवतो आमची सोलापूरची पाहुणे आहेत सगळे. आज त्यांचं काय भोकड सरगर काय भोकड तर भोकड आहे, आणि त्यांनी आम्हाला असंच म्हणजे बोलवलं, मला तर काय मी जास्त खात नाही, पण आता भेटायचं म्हणून त्यांना म्हणलं चला भेटूनच येऊया, काय काय आपल्या कामात न होत नाही आपल्याला. नाव काय तुझं? जयेश. जयेश हे बघा आमच्या मामाचा नातू. आता चालल्या तिकडं स्वयंपाकाची घाई चालली आहे बघा, सगळेजण स्वयंपाक करायला लागल्या हे बघा. मागं मला एकटं असं वाटत नाही.
तर बघा गाईज, हे आमची मामी आहे. ही माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा कुणाल. तुझं झालं काय कोर्स पुरा? हे बघा इथं कार्यक्रम चालू आहे, सगळे इथं भाकरी करायला लागल्यात. ते बघा ही वेगळीच मजा असते. हे काय त्याने कोण आहेत? तेच ना, त्याने आहेत तेच. नाही काय दुसरे आहेत का? तर चला काय जाता. अतुल तिथं बसलाय बघा जेवायला. हे बघा समोर, आणि मी पण जेवायला बसायला आले. इथं बघा साधं जेवण आहे आपलं. वांगी, वांग्याची भाजी आहे, भाकरी आहे त्या. ही सगळी आपली सोलापूरच्या मामाची फॅमिली आहे सगळी इकडं. हे बघा ही आमची मामी. हे बघा वांग्याची भाजी, आणि झाडाखाली एकदम मस्त वाटतं बघा, एकदम छान वाटतं. हे बघा इकडं सगळी बसल्या जेवायला. कुठल्या कुठल्या गावचे आहेत काय अजून माहीत नाही मला, पण सगळे आल्यात. चला जेऊया आता, या जेवायला. तर बघा गाईज, या जेवायला. हे बघा तू कुठला आलाय? मी सोलापूरची आहे. तर हे सगळे आपले पाहुणे आहेत, सोलापूरातून आल्यात सगळेजण. आणि माझी पण पहिल्यांदाच भेट झाली यांच्यात. हा लहान मुलं असल्यामुळे कुठे गेलीच नाही मी. आता तुम्हाला बघायला मिळेल सारखं. अतुल अजय आहेत, आता फिरवतात मला. तुम्हीच बोला आजू. आता आजू घरात आहे, काय काम असतात ना, एकदम मस्त आहे. चला मग जाऊया आता. चला मामा गेलेत ना तिकडे बसल्यात जेवायला, बसू द्या. मामीला सांगा जाता आता. चला जाऊया, गाडी पुढे लावल्या तिकडं. या मग. चला आता जेवण झालं, तुम्ही जेवा आता. हा मामी तुम्ही सो गाईज, आता देवदर्शन झालं आमचं आणि मस्तपैकी जेवलो आम्ही. आणि आता निघलोय आम्ही. आता मारुतीचं मंदिर आहे इकडं बघा, किती छान आहे बघा मूर्ती. मंदिराच्या वर मूर्ती आहे. तर म्हणलं दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दाखवूया. आणि जय श्रीराम, जाऊया पुढं. जय श्रीराम, जय श्रीराम. किती छान मंदिर आहे बघा. खाली रस्त्याखाली गे, म्हणजे ह्या हायवे नव्हता ना त्यावेळेस, इकडून रस्ता होता. आणि खूप मोठी मूर्ती दिसायची. आता हायवे वर आल्यामुळं मूर्तीच्या लेवलला हायवे आलाय, पण तरी पण खूप मोठी मूर्ती आहे बघा. हा मंदिराच्या बरोबर वरती आहे. आणि तिकडे बघा गदा पण आहे खाली एक. हा परिसर एक नंबर आहे. आणि असं गार्डन टाईपच केले माझ्या मध्ये, फार्महाऊस आहे भोवती इकडे कोणास तर. हा हा म्हणजे असं मंदिर आणि गार्डन टाईप आहे, बसू शकतोय आपण निवांत. आता कधी निवांत असेल तर आम्ही इथं आतमध्ये जाईन. हा हा गेट बंद आहे, तिकडे गेट आहे आणि इकडे गेट आहे. तर बघा इकडं हत्ती वगैरे प्राणी पण आहेत आतमध्ये. आणि तिकडे बघा आतमध्ये बघा सगळे महापुरुषांचे पण पुतळे आहेत बघा. तिकडं गांधीजी आहेत, तिकडं अहिल्यादेवींचा आहे, आणि कोणकोण आहे आता तिकडं आतमध्ये दिसणार. इथून बाहेरून हा हिरण वगैरे आहे, हत्ती आहे. म्हणजे असं फार्महाऊस टाईपच केले बहुतेक मायामध्ये, नाहीतर हे असेल रिसॉर्ट वगैरे, रिसॉर्ट टाईप वगैरे. हा हा य
ये बघा आलो बघा आता घरी आणि तिकडे सिया यांचा दंगा लगेच चालू झाला. झोपून उठल्यात आणि आता दंगा चालू झाला बघा त्यांचा. पाणी पिया मस्त गार गार मटक्यात प्रवास करून आला छान असं मस्त. आम्ही बाहेर मटक्यात का ठेवलाय गार गार पाणी आल्या आल्या थंड थंड पाणी प्यायचं. आमचं पॅन्थर बघा नवीन आणले मांजर आजीने येताना रात्री गेले होते सायलीच्या मेहंदीला तर येताना मांजर भेटलं बघा. सिया सांगते बघा सांग सिया बारकत होता रस्त्यावर ते पण आणि कुत्रीच मारतात तुम्हाला माहितीत आणि गाडी मध्ये हे झालं गाडीच्या खाली येऊ शकते आणि कुत्री पकडतात त्यामुळं सिया पण होती सोबत. आम्ही त्या भीतीने घरी आणलं घरी आणलं आता पाळलं आम्ही त्याला हाय पण अजून काय काय करते सांगते काय अजून केलेलं नाही एवढं मारत नाही दुसरा बोका असं तर फाडला असा पण एवढं काय करत नाही त्याला आम्ही असते म्हणून घाबरते ते. सगळेजण बघा आता अंडा सँडविच खायला लागलेत आणि इकडे बघा पप्पा व्हॅनला फिरवा लागला तिकडे सिया बसून खायला लागले बघा. तर बघितला गाईज आज आम्ही कुठे गेलो होतो आरेवाडीला गेलो होतो बिरोबा देवस्थान तिकडं आमच्या एका रिलेटिव्हचं कार्यक्रम होता तर जाऊन आलो मस्त पैकी देवदर्शन पण झालं आणि तुम्ही बघितलाच प्रवास कसा होता आजचा आमचा. तर आता दिदी आम्हाला सगळ्यांना सँडविच बनवून बनवून द्यायला लागल्या गरम गरम तर आता माझी बारी आहे आता मी पण खातो तर या तुम्ही पण खायला आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत.